आता आपण वेणूबाईंचे संकट हा चमत्कार पाहूया. शके 1576 मधील रामनवमीचा उत्सव आला तेव्हा साहित्याकरिता अक्का 32 शिराळ्याकडे जायला निघाल्या. जाताना वेणूबाईंना श्री रघुपतींच्या स्वाधीन केले आणि मी येईपर्यंत हिच्याकडून सेवा घ्यावी म्हणून प्रार्थना केली. या गोष्टीस 2-3 दिवस झाले नाहीत तोच वेणूबाईंना हिवताप येऊ लागला. तो इतका की त्यांची व्यथा दुस्सह झाली. तेव्हा उत्साहाने करायचे तसेच राहिले. त्यांना उठून सुद्धा उभे राहता येईना. तेव्हा त्यांनी काही शिष्यांना सांगून आपणास उभे राहण्याची शक्ती नाही म्हणून रघुपतींपुढे बांधून ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे शिष्यांनी त्यांना बांधून ठेवले. अंगामध्ये हीव थडथड करीत होते. तशा स्थितीतही त्यांनी श्री रघुपतींकडे सारे लक्ष लावून करुणापर अभंग केला तो असा: पतित पावना जानकी जीवना अरविंद नयना राम राया. आका गावा गेली मज व्यथा झाली दयाळा राहिली नवमी तुझी. आका गावा जाता ऐक सीताकांता वेणीच्या आकांता पावा वेगी. नवमी समारंभ पाहू द्या बरवा मग दे रागवा जाओ राव. ऐकुनी करुणा अयोध्येचा राणा मूर्तीच्या नयना अश्रू आले. ऐकुनी वचन पतित पावन कृपेचा पवन वेणी खरी. ही करुणा ऐकून श्री रघुपतींच्या नेत्रातून खरोखरच अश्रू धारा वाहू लागल्या. त्यांनी आपल्या गळ्यातील माळ काढून वेणूबाईंच्या गळ्यात टाकली. इतक्यात समर्थही तेथे येऊन वेणूबाईंच्या मागे उभे राहून त्यांनी झालेला सर्व प्रकार पाहिला आणि एकदम पुढे येऊन म्हणाले: वेणू, माझ्यापाशी राहून व्यथा झाली असता देहाच्या ममतेस्तव देवाला संकट घालावे एवढेच शिकलीस वाटत. हे ऐकून वेणूबाई दचकल्या आणि हात जोडून समर्थांना म्हणाल्या: उत्सवामध्ये अडचण होऊ नये म्हणून असे केले, देहाचा हेतू नव्हता. समर्थ म्हणाले: बरे, पुन्हा असे करू नये. आज्ञा म्हणून वेणूबाई आपल्या कामास गेल्या. तेथपासून त्यांचे हिव बंद झाले. नंतर त्या सालातील उत्सव नीट रीतीने पार पडला. धन्यवाद.